नमस्कार, मी दिनकर राऊ, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत. पालावरच्या कुटुंबासमवेत रमला केचा खबर ग्रुप. दिवाळी निमित्त 25 कुटुंबाला कपड्यांसह फराळ व फटाके वाटप. मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर S7 न्यूज असे टाइप करा, त्याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन व बटन दाबा. के शहरात स्वच्छ अभियान अंतर्गत राबिण्यात येत असलेल्या मोहिमेत बाहेर गावचे सुमारे 25 कुटुंबे सहभागी झालेले आहेत. राहण्याची सोय नसल्याने त्यांनी शहरालगतच असलेल्या बस डेपोच्या नियोजित जागेवर आपले पाल ठोकून बस्तान मानले आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय असल्याने कसा बसा उदरनिर्वाह करण्याचे ते काम करतात. सदरील 25 कुटुंबात लहान मोठे सुमारे 150 सदस्य राहतात. मात्र सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना त्यांच्या पालावर सामसूम दिसून येत होती. एकीकडे दिवाळीची धामधूम आणि एकीकडे बालकांची केविलवाणी परिस्थिती असल्याचे चित्र खबर केची या सामाजिकतेचे भान ठेवणारे व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांच्या लक्षात आली. आणि सदरेली बाब इतर सदस्यांच्या लक्षात आणून देत आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. आणि काही वेळातच तसे आवाहन केल्यानंतर ग्रुपमधील सुमारे 60 सदस्यांसह समाजातील इतरही काही संवेदनशील व्यक्तींनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. आणि अवघ्या 24 तासात भरभरून मदत करून पालावर जाऊन दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. केज शहरात स्वच्छ अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या मोहिमेत बाहेर गावचे सुमारे 25 कुटुंबे सहभागी झालेले आहेत. राहण्याची सोय नसल्याने त्यांनी शहरालगत असलेल्या बस डेपोच्या नियोजित जागेवर आपले पाल ठोकून बस्तान मांडले आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय असल्याने कसा बसा उदरनिर्वाह करण्याचे ते काम करतात. सदरील 25 कुटुंबात लहान मोठे सुमारे 150 सदस्य राहतात. मात्र सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना त्यांच्या पालावर सामसूम दिसून येत होती. एकीकडे दिवाळीची धामधूम आणि एकीकडे दुर्लक्षित बालकांची केविलवाणी परिस्थिती असल्याचे चित्र खबर खेची या सामाजिकतेचे भान ठेवणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांच्या लक्षात आली. आणि सदरील बाब इतर सदस्यांच्या लक्षात आणून देत आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिक्षण काय व्हावं मला, मी शाळेकडे कधीच गेलेलो नाही. मला वाटतं ही वेळ दुर्दैवाने यांच्यावर आलेली मान्य आहे. परंतु पुढच्या पिढीला इथं आपल्याकडे जी शाळेची व्यवस्था आहे, आपल्याकडे जी लोक आपल्याकडे शाळा बाई एकही मुलं नाही असं दाखवत आहेत. परंतु वस्तू किती याच्यापद एकही मूल शाळेत जात नाही, काम तर करत नाहीत ना. इथल्या शाळेपर्यंत ते पोहोचावेत किमान. किंवा आम्ही एकदा शाळा वह्या पुस्तक पाटी पेन्सिल आम्ही वाटप केल्या, मग त्यांनी पुढं काय झालं हे आम्हालाही काही बघता आलं नाही. तर मला वाटतं एक सर्जन म्हणजे तुम्हाला हे सांगायचंय की वर्षानुवर्ष आम्ही येऊन तुम्हाला मदत करणार नाही. तर तुमच्या लेकरांचं भविष्य हक्क तुमचा आहे, तुम्हाला ते करण्यासाठी याला कमीत कमी इथल्या शाळेत मोफत सगळी व्यवस्था होईल. तर तुम्ही इथं पाठवतो जसं साखर शाळा असते तर सहज तुमची. कारण मला मी थोडस खारीत वाटा उचलण्याची संधी लाभलेली आहे. तर हे आपण कसं आपल्या घरी आपल्या मुलांना घोडधोड खाऊ घालतो, त्याला नवीन कपडे घेतो आणि फटाके फोडून ते आनंद साजरा करतो. तर बरेचसे सरकारी अधिकारी दिवाळीचा सण साजरा करता करता ते आपल्या गावी जातात आणि आनंदाने सण साजरा करतात. तर तुम्ही सर्व हे शिक्षी जे मंडळी आली आज खरोखर तुम्ही इथं माहेरी आले. आणि काही वेळातच तसे आवाहन केल्यानंतर ग्रुपमधील सुमारे 60 सदस्यांसह समाजातील इतरही काही संवेदनशील व्यक्तींनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला. आणि अवघ्या 24 तासात भरभरून मदत करून पालावर जाऊन दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वांनी एकत्र येऊन रविवारी त्या पालावरील 50 बालकांसह त्यांच्या पालकांसाठी कपड्यांची खरेदी केली. तसेच फराळाची वेगवेगळी पाकिटे तयार करून व फटाक्यांचीही जमवाजमव करून सायंकाळी 5 वाजता सर्व साहित्य घेऊन ग्रुपचे सदस्य व शहरातील पत्रकारिता, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील व इतर नागरिक पालावर पोहोचले. सदरील ठिकाणी त्या कुटुंबातील सर्वांना एकत्र करून कपडे, फराळाचे व फटाके वाटप करून त्यांच्या समवेत 2 ते 3 तास दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधानाचे वर्णन शब्दात करणे शक्य नसल्याचे दिसून आले. यामध्ये काही व्यावसायिकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सध्या सर्वच दुकानात सणानिमित्ताने खरेदीची लगबग सुरू आहे. प्रत्येक दुकानात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असतानाही तेवढ्या ग्राहकांच्या गर्दीतही आपली व्यावसायिकता थोडीशी बाजूला ठेवून केज शहरातील मैत्री कलेक्शन या कापड दुकान मालकाने सुमारे 50 बालकांना वेळ देऊन बालकांच्या पसंतीनुसार सुमारे 3 ते 4 तास वेळ देत बालकांचे समाधान केले. तर शहरातील कानडी रोड व मेन रोड वरील पारस स्वीटच्या मालकांनीही सामाजिकतेचे भान राखत त्यांच्या वतीनेही काही प्रमाणात फराळाचे मोफत साहित्य देऊन सहकार्य केले. तर अशा प्रकारे केज खबरच्या वतीने हा दिवाळी सण अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून खऱ्या अर्थाने अतिशय दुर्लक्षित आणि वंचित घटकांनाही दिवाळीचा आनंद घ्यावा अशा प्रकारची दिवाळी साजरी करून एक आत्मिक समाधान मिळवण्याचे काम केले. आणि आत्मभान जागृत असेल तर सोशल मीडियाचाही वापर कसा योग्य होऊ शकतो हेही खबर ग्रुपच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले. दाखव काय घेतलं तुला, काय घेतलं तुला, कपडे घेतले तुला, अजून काय दिलं, सगळ्यांचा. एस 7 न्यूज साठी दिनकर राऊत सह मी डीडी बनसोडे केज. Yeah.